उलट तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की पहिला वाला तिथून इथे आला, त्याच्यानंतर लोकसभेची निवडणूक झाली, दादा लोकसभेत खासदार म्हणून गेले आणि त्यावेळेचे एमडी जोशी साहेब ते म्हणत होते आव साहेब आव साहेब जरा कुठेतरी तुम्ही बोला ते तिकडे आपल्या 3-4 कोटी रुपयाच्या गव्हर्नमेंट बँकेच्या ठेवी किंवा 2 कोटीच्या ठेवी आणि तुम्ही बोला म्हणतो ते घेऊन जा आणि मी म्हणतो मी नाही पुन्हा त्यांना तुम्ही व्यवहार करायचा असतील ते करते. पण जोशी साहेबांना काही राहिलं नाही, बँकेविषयीची तळमळ होती. त्यांनी त्यावेळेचे एमडी खंडेराव विठ्ठल शेठ चव्हाण यांच्याशी बोलले, संवाद साधला. अहो ते वेळ आम्ही आपल्या संस्थेवर विश्वास ठेवा. हे जेव्हा त्यांनी आढावा दादाला सांगितलं असेल तेव्हा 2 कोटी रुपयाच्या ठेवी होत्या आणि त्यांच्या परवानगी 2 कोटी रुपयाच्या ठेवी त्यांनी 4 कोटी रुपयाच्या विकास विचार हा एक वेगळा असतो. या संस्था ज्या आम्ही काहीतरी तुम्ही काहीतरी आपण राजकारणात या ठिकाणी म्हणून तर सामान्य माणसांची या ठिकाणी संस्था अनेक लोक 2 लाख रुपयाचं कर्ज मी दिलेलं पाहिलं आणि 2 लाखाच्या कर्जदाराला या बँकेतून 2 कोटी रुपये देखील दिलेले आहेत आणि तो ताप मानाने या ठिकाणी उभा राहिलेला. हे जे स्वप्न आहे हे या ठिकाणी दादांचं स्वप्न जे आहे ते या ठिकाणी नामदार साहेबांनी पूर्ण केलेलं आहे. पूर्णपणे हा भारताचा दुष्काळ आहे, हा दुष्काळ या तालुक्यातून हटवला, त्यासाठीचे जे प्रयत्न आहेत ते निकषाने केले. कारखाना साखर कारखाना सोपतरीत्या चालवलेला ही बँक जे जनरल जबाबदारी दिली त्याच्यावर घरी सरकार कुठं लक्ष असताना ही बँक देखील तशी वाढली पाहिजे म्हणून या ठिकाणी बँक देखील अगदी चांगली होत असताना खर तर या ठिकाणी वास्तविक तो या वर्षातला प्रश्न नाही. छत्र्यांचा छत्र्यांना नाही भेटत नाही भेटतील जवळपास भरपूर सगळ्यांना झाला पण त्या छत्रीवरचा फोटो असा त्यांच्याही गोष्टी आहेत. आता इतकं मोठं काम केलं असताना ज्या दादांचं स्वप्न नामदार साहेबांनी पूर्ण केल्यानंतर त्या छत्रीवर नामदार साहेबांचा फोटो नाही प्रथमचा फोटो त्यामुळं ज्या सगळ्या याच्या गोष्टी आहेत तो गम भाग आहे. त्या ठिकाणी आपल्या सगळ्याला स्फुरण चालवलं ज्या त्या संस्था असतील या सगळ्या ज्या संस्था आपल्या ज्या आहेत या यासाठी काम करत असतात आणि आज या करत असताना मी पुन्हा एकदा घाई देतो. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सगळ्या सभासदांनी सूचना मांडाव्यात. सर्व उत्तर मला वाटतं दिले गेले. आणखीनही काही राहिले असेल तुम्ही तुमच्याकरता उपलब्ध आहे आणि योग्य काही सूचना असेल विरोधातली काही सूचना असेल तर पण बँकेच्या हिताचं जर असेल तर आमची 2 पावलं मागे घ्यायला आम्ही तयार आहोत. पण बँकेचं हित आणि सभासदांचं हित होत असेल तर कुठलाही विरोधक या ठिकाणी बोलत असेल आणि आम्ही कधी या 20 वर्ष तर मी चेअरमॅन कधी कोणाला थांबवलेलं नाही. उलट आम्ही त्या लोकांना बोलून त्या ठिकाणी टाकत असतो की तुम्हाला आवाज भेटला का आनंद होत असतो.